छातीमध्ये डाव्या बाजूला जी कळ येते तर त्याला नक्की काय म्हणायचं, म्हणजे अंजायना नक्की तो असतो का, ती कळ जर अंजायना असेल तर ती लोकांना कशा प्रकारे कळेल, तर त्याविषयी आम्हाला सांगा. तसं होताना सर्वात पहिली गोष्ट आपल्याला समजून घ्यायला पाहिजे की डाव्या छातीत जर मला कळ येते तर तो अँजायना. अँजायना म्हणजे काय, तर माझ्या हृदयाच्या मांसपेशीचं दुखणं म्हणजे अँजायना. दरवेळेला माझ्या छातीत कळ येते म्हणजे ते हृदयाचंच दुखणं असायला पाहिजे अशी काहीही गरज नाही. असं म्हटलं जातं रिसर्चमधनं की जर मला छातीत दुखतंय तर 90% वेळा जे माझ्या छातीत दुखतं हे बऱ्याच वेळेस हृदयाशी संबंधित नसतंच. सो आपल्याला दरवेळेस घाबरायची गरज नसते की मला छातीत दुखतंय, माझ्या डावा हातात दुखतंय म्हणजे मला हृदयाचंच दुखणं असणार अशी काही गरज नसते. आपल्याला जर दुखत असेल तर आपल्याला पुढच्या इन्व्हेस्टिगेशन करून बघायची गरज असते की नक्की हे जे दुखतंय हे हृदयाशी संबंधित आहे का, लोकल स्नायूचं दुखणं आहे की बाजून दुसरं कुठलंही दुखणं असू शकतं. सो मला छातीत जर दुखतंय, माझ्या डाव्या साईडला जर दुखतंय तर ते नेहमी हृदयाचंच दुखणं असायला पाहिजे अशी काहीही गरज नाही.